तर कॅश प्राइज देखील या ठिकाणी दिलं जात आहे. आदरणीय विकास पाटील अण्णा यांच्या वतीनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल प्रफुल्ल या खेळाडूला. त्याचबरोबर संदीपजी दिघे यांचा देखील. Yes, over to Praveen sir. आदरणीय संदीपजी दिघे साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संपूर्ण कमिटी, कारण की जर पाहिलं तर शाहूवाडी आणि प्रवीण महाराज यांचं एक विशेष वेगळं नातं राहिलं, एक प्रेम राहिलं आणि कुठेतरी हे संपूर्ण असोसिएशन या व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्या सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष असं स्वागत. आज धनाजी पाटील उपाध्यक्ष शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन त्यांचा वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया आता मॅच मध्ये जिथे आपल्या समोर जोडले गेलेत किरण शेळकर सर, धन्यवाद. थँक्यू. पहिल्या चेंडूवर येतोय खणखणीत, माफ करा दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश राजूच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हर वर एक खणखणीत षटकार. तिसरा चेंडू. ओ माय गॉड, कम बॅक कम बॅक कम बॅक. गुड लेंथ वर चेंडू टाकला जातोय. पुढचं काम यष्टीरक्षक अगदी आरामात पार पडतोय आणि पुन्हा एकदा डॉट बॉल धाव संख्या 6 वर. संजय सावंत भाई यांच्या कडून निखिल आणि राजू पवार यांच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचे कॅश प्राइज. आणि जोपर्यंत सेमी फायनलचा सामना सुरू आहे, जे तुम्हाला कॅश प्राइज लावायचं आहे ते मात्र मॅच संपल्यानंतर देऊ शकता, कारण की मॅच चालू असताना कोणाचाही कॅश प्राइज घोषणा करणार नाही याची नोंद घ्या, कारण की मॅच कडे आमचं प्रॉपर लक्ष असतं याची नोंद घ्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू, फिल्डर येत आहेत. थोडासा फंबल, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आतापर्यंत केला जात नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते 11 वर. डिफेन्स चांगला चेंडू होता, त्याला सन्मान देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. आणि खऱ्या अर्थाने जर विचार जर केला या ठिकाणी संघाच्या पहिल्या ओव्हरचा विचार जर केला, तर एक सेन्सिबल क्रिकेट कॅल्क्युलेशन क्रिकेटचा वापर केला जातोय की कुठल्याही प्रकारच्या पहिल्या ओव्हरमध्ये मोठा शॉट न खेळता विकेट न गमावता रणनीती आखण्याचा प्लॅन या ठिकाणी दिसतोय. आणि धावसंख्या 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 12 वर. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण कुठलाही विकेट न जाता राजूने आपले इरादे थोडेसे स्पष्ट केलेत. एक चौकार एक षटकार एक सिंगलच्या सहाय्याने 11 वर खेळतोय. समोर असेल निखिल आतापर्यंत 1 धावेवर. 6 चेंडूचं समीकरण आतापर्यंत आहे 1 चौकार 1 षटकार 2 सिंगलच्या जोरावर 12 वर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दादा गोलंदाज सुरेश वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं झडक निर्णायक झडक दुसरी सेमीफायनल शिवरुद्र फायटर्स यांच्या विरोधात क्रांतीभूमी बिळाशी. ओ माय गॉड, रिव्हर्स स्विच हिट, दमदार पॉवरफुल फटका येतोय बॅट मधून. धावसंख्या पोहोचते 18 वर. येस, काय जबरदस्त फटका. आई डीजे
दरम्यान पुढील चेंडू रिव्हर्स फटका खेळला तर गोलंदाज कशा प्रकारे कम बॅक करेल. ओ माय गॉड, शॉर्ट पिच, स्वतःवर निश्चित स्वरूपात फलंदाज नाराज असेल, कारण शॉर्ट पिच चेंडू टेनिस क्रिकेटमध्ये गिफ्ट म्हटलं जातं. एक पॉवरफुल फटका खेळण्याच्या नादामध्ये टायमिंग मिस होतोय, खरंच स्वतःवर निश्चित स्वरूपात फलंदाज निखिल नाराज राहणार आहे. ज्या चेंडूवर मोठा फटका येण्याची गरज होती तो चेंडू मिस केला जातोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 18 वर. सुरेश तिसरा चेंडू समोर असेल, तोच फलंदाज निखिल ऑन स्ट्राइक. तिसरा चेंडू, सुरेश चेंडू, ओ माय गॉड, चेंडू गॅप मध्ये जातोय, चेंडू थांबतोय का? हा फार मोठा प्रश्न. येस, चांगला कम बॅक, चांगली फिल्डिंग, कारण ज्या प्रकारे चेंडू ट्रॅव्हल करत होता असं वाटत होतं की कदाचित चेंडू थांबणार नाही, परंतु चेंडूला देखील आपल्या पुढे जाऊन न देता धावसंख्या 2 ने पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते 20 वर. खऱ्या अर्थाने सुरेशचं देखील कौतुक करावं लागेल, षटकार खाल्ला होता, त्यानंतर एक जबरदस्त कमबॅक केलं जातंय, व्हेरिएशन केलं जातंय. या अगोदर जो चेंडू फेकला गेला तो स्लोवर चेंडू यॉर्कर फेकण्यात आला आणि धावसंख्या पोहोचते 20 वर. तीन चेंडू दुसऱ्या षटकातील शिल्लक, धावसंख्या 20, स्ट्राईक वर निखिल आणि राजू. दोन्ही फलंदाजांनी आपले इरादे आता मजबूत केलेले आहेत, दोन्ही खेळाडूंनी आता येणारे चेंडू प्रहार हा एकमात्र कानमंत्र असेल. चौथा चेंडू, ओ माय गॉड, येस, स्वतः राजू देखील आपल्या डोक्यावर हात लावतोय. आत्ता डोक्यावर हात लावून काय फायदा, कारण हा देखील शॉर्ट पिच चेंडू होता, याच्यावर देखील मोठा फटका येणं अत्यंत गरजेचं होतं. सेमीफायनलची मोठी मॅच खेळत असताना या चेंडूवर जर प्रहार आले असते तर एक चांगली धावसंख्या अजूनही साकारण्यात आली असती, परंतु घात होतोय, कम बॅक गोलंदाज देखील करतोय, धावसंख्या 20 वर. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक, शिवरुद्र फाइटर्स यांच्या विरोधात क्रांतीभूमी बिळाशी. शिवरुद्र फाइटर्स फलंदाजी करताना बघूयात. पाचवा चेंडू, आत्ता मात्र पुन्हा एकदा पॅरल स्वीप करायचा प्रयत्न होता, परंतु अंपायरचा इशारा या ठिकाणी येतोय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. खराब चेंडू, व्हाइट बॉल, इंटरनॅशनल नियम क्रमांक 22 हिशोबाने देखील अंपायरचा इशारा येतोय. खराब चेंडू, धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल आणि धावसंख्या पोहोचते 21 वर. 2 चेंडू शिल्लक, थोडासा पूर्णपणे गोल ग्राउंड जे आहे त्याचा वापर करताना फलंदाज आत्तापर्यंत दिसत आहेत, कारण स्विच हिट केला होता, त्यानंतर स्टंपच्या लेग साइड वर देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पाचवा चेंडू, ओ माय गॉड, आता पुन्हा एकदा राजू नाराज राहणार आहे. त्याचं कारण आहे की तिसरा शॉर्ट पिच चेंडू होता ज्याच्यावर चौकार तर लागलाच पाहिजे होता कमीत कमी, परंतु षटकारांची देखील अपेक्षा होती. ओ माय गॉड, निखिल तिसरा शॉर्ट पिच चेंडू मिस करतोय. निखिल सेकंड सेमीफायनलमध्ये थोडासा मागे सरकतोय. निखिल मोठे फटके मारण्यापासून वंचित राहतोय. चांगली गोलंदाजी, धावसंख्या स्थिर 22 वर. पुन्हा एकदा सूर्य फटका, येस, लॉफ्टेड फिल्डर खाली येतोय, फटका फसलाय, निखिल बॅक टू द पॅव्हिलियन, धावसंख्या. बरोबर मान्यवरांचा करूयात स्वागत सन्मान. राजू शिंदे बिल्डर यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभलेली आहे, त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी विजय रेटरेकर यांच्या शुभास्ते या ठिकाणी स्वागत सन्मान केला जाईल. मायेची उपदर्शाल, त्याचबरोबर प्रेमाचा सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह देऊन राजू शिंदे बिल्डर यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. दरम्यान 12 चेंडूच्या समाप्ती नंतर धावसंख्या 21 वर. पुढील षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हेमंत. चिंचोली गावचा एक धुरंधर गोलंदाज हेमंत येतोय, स्ट्राईक वर असेल फलंदाज राजू, मॅन फ्रॉम. हॅलो, त्याचबरोबर संदीप शिंदे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मयूर पनाळकर यांच्या शुभास्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान केला जाईल.
रंजनवाडी संघाचा एक धुरंधर स्ट्राईकवर खेळताना दिसेल. समोर असेल चिंचोली गावचा गोलंदाज. पुन्हा एकदा फटका, फटका फसला, परंतु बघूयात कॅच की नो मॅन्स लँड. ओ माय गॉड, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. फिल्डिंग त्या ठिकाणी तत्पूर्वी केली जाईल, थ्रो केला जाईल, तोपर्यंत दोन धावा अर्जित केल्या जात आहेत. निश्चित स्वरूपात थोडासा हेमंत देखील धन्यवाद साहेबांचा सन्मान ज्यांच्या माध्यमातून केला जातोय. या टेनिस विश्वातील ज्याने पहिलं शतक टोकलंय या नवी मुंबई इतिहासात किंवा टेनिस क्रिकेटच्या इतिहासात, पाच ओव्हरमध्ये ज्याने एकमात्र शतक केलंय तो मयूर दादा यांच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. खरंच प्राऊड मुमेंट टेनिस क्रिकेटच्या विश्वातील सर्व खेळाडूंसाठी आहे की ज्याने पाच ओव्हरच्या मॅच मध्ये ज्याने शतक झळकवलं तो एकमात्र खेळाडू मयूर दादा. येस, बॅक टू द मॅच. पुन्हा एकदा फटका, पुन्हा एकदा फटका फसलाय. फिल्डर तोपर्यंत येतोय, चेंडू खाली येतोय. ओ माय गॉड, सलामीला आलेल्या राजू सारख्या फलंदाजाला, खंद फलंदाजाला पुन्हा एकदा जीवदान मिळते. सलग दोन फटके फसले जातात. हेमंत सर देखील आता विचार करत असतील की हा कॅच निश्चित स्वरूपात झाला पाहिजे होता, परंतु घात होतोय. सेमीफायनल क्रांतीभूमी बिळाशी संघ चेस करत असाल, ज्यावेळेस याल त्यावेळेस या धावा तुम्हाला निश्चित स्वरूपात मागत पडतील. त्याचबरोबर करमली गावच्या सरपंच सन्माननीय संजय दादा पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्या सर्वांचं मनापासून सहर्ष असं स्वागत आहे. आज जर पाहिलं तर संजय दादा युवा मंच आणि सर्व संपूर्ण त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून स्वराज्य 32 प्रीमियर लीग मध्ये सहर्ष असं स्वागत. ओ टू द कॉम्बॉक्स. थँक्यू. खरंच हेमंत सर यांची कौतुक करावं लागेल. चिंचोली गावचे गोलंदाज, चतुर चालक गोलंदाज निश्चित स्वरूपात मानलं जाईल. तर पहिला चेंडू होता कॅचची संभावना, दुसऱ्या चेंडूवर कॅच ड्रॉप, तिसरा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पेस मध्ये बीट केला, आणि चौथ्या चेंडूमध्ये काय जबरदस्त स्लोअर चेंडूचा वापर केला जातो. आपले व्हेरियस, आपले काबिलियतवर गोलंदाजी केली जाते, आपल्या मेरिटवर, आपल्या नावावर गोलंदाजी केली जाते. येस, पुन्हा एकदा पेस मध्ये गोलंदाजी, टायमिंग करण्यासाठी फलंदाजाला सेट करून दिलं जात नाही. आपली जी मेरिट आहे, आपला जो क्लास आहे, आपली जी काबिलियत आहे, त्या काबिलियतवर हेमंत सर गोलंदाजी करतात. खरंच कौतुक करावं लागेल. या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये मिसफील्डच्या स्वरूपात कॅच ड्रॉपच्या देखील 2 धावा अर्जित केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू धाव संख्या 27 वर. ओ ओ, सुरेख फटका, डीप कव्हर वर फिल्डर आहे, डीप कव्हर पॉइंट वर देखील फिल्डर आहे. फील्ड थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा अर्जित. पॉवरफुल थ्रोची थोडीशी अपेक्षा होती, परंतु चांगली फिल्डिंग निश्चित स्वरूपात म्हणावी लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 29 वर. आहे डीजे. बर, सन्माननीय नंदराजे ढपे सरकार यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. नंदराज डपे सरकार, अक्षय चव्हाण यांच्या शुभासे नंदराज डपे सरकार यांचा स्वागत सन्मान. नंदराज डपे सरकार यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. अक्षय दादा चव्हाण यांच्या शुभासे या ठिकाणी हा स्वागत सन्मान केला जाईल. त्याचबरोबर संजय सावंत भाई यांचा देखील सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्याचबरोबर 32 क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील पाटील नाना यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. 32 क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय सुनील पाटील नाना, त्याचबरोबर 5-स्टार स्पोर्ट करुंगली मराठवाडी या टीमचे संघ मालक विकास कारंडे दादा यांचा देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर संजय सावंत भाई यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. नंदराज डपे सरकार यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडला गेलाय. त्याचबरोबर संजय सावंत भाई यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. अध्यक्ष अक्षय दादा चव्हाण यांच्या शुभहस्ते हा स्वागत सन्मान सोहळा संपन्न होतोय.
थँक्यू. थोडस मॅच मध्ये येऊयात. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर एक गडी बाद निखिल आउट झाल्यानंतर निखिल बॅक टू द पवेलियन आणि धावसंख्या पोहोचते 29 वर. वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिल जाधव मॅन फ्रॉम मोरेवाडी. मोरेवाडीचा एक धुरंधर गोलंदाज येतोय, सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं षटक. स्ट्राईक वर असेल फलंदाज अजित मॅन फ्रॉम रांजणवाडी. येस. त्याचबरोबर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांचा शुभाग या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येते. प्रशांत पाटील अध्यक्ष शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. अक्षयदादा चव्हाण अध्यक्ष स्वराज बत्ती शिराळा अध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी अध्यक्षांच्या शुभ हस्ते केला जाईल. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन सध्या मुंबईमध्ये कार्यरत आहे आणि या असोसिएशनसाठी मात्र संपूर्णपणे मेहनत घेणारे शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांत पाटील यांचा स्वागत सन्मान अक्षय चव्हाण यांच्या शुभ हस्ते केला जातोय. स्वराज्य बत्तीस शिरा प्रीमियर लीगचे अध्यक्ष, एक डॅशिंग दिलदार व्यक्तिमत्व अक्षयभाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून देखील आमचे लाडके भाऊने अध्यक्ष यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मॅच मध्ये येऊयात. घुटना टेक तमाशा देख फटका खेळण्यात आला होता. टायमिंग मिस होते काऊ कॉर्नरच्या दिशेने. जोपर्यंत फिल्डर चेंडू पकडेल थ्रो करेल तोपर्यंत एक धाव अर्जित केली जाते. धाव संख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते 30 वर. आता एक्सलेटरवर पाय ठेवावा लागेल, ना केवळ पाय ठेवावा लागेल, एक्सलेटर जोरात दाबावा लागेल, कारण धाव संख्या आता फक्त 30 वर आहे. जर चांगली धाव संख्या जर करायची असेल तर गाडी वेगवान चालवावी लागेल, गाडी पाचव्या गिअरवर आणावीच लागेल. धाव संख्या 30, शेवटचे 10 चेंडू शिल्लक. जर काही दुखापत असेल तर प्लीज अंपायर कळवा, पाणी घेऊन जा प्लीज. कमिटी मेंबर्स ग्राउंडवर विनंती, थोडस पाणी घेऊन जा. फर्स्ट एड बॉक्स काही असेल, दुखापत लागली असेल तर प्लीज त्याची सोय आहे. क्रॅम्प वगैरे असेल तर अंपायर, कारण ऊन जास्त आहे, प्लीज पाणी घेऊन जा प्लीज. थोडीशी हवा देखील येऊ द्या प्लेयर्स प्लीज. ऊन जास्त आहे, गर्मी आहे, त्याच्यामुळे देखील खेळाडूंचा थोडासा त्रास व्यत्यय होतो निश्चित आहे. थोडीशी हवा येऊ द्या प्लीज. जर जास्त दुखापत असेल तर प्लीज अंपायरला विनंती आहे की थोड्या वेळेसाठी प्लेयर सबस्टिट्यूट केला तरी चालेल. ओके. तर तोपर्यंत करूयात स्वागत सन्मान शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय संस्थापक अजित पाटील यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. विकास अण्णा पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान केला जाईल. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय अजित पाटील यांचा स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. विकास अण्णा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान सोहळा पार पाडला जाईल. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अजित पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान सोहळा संपन्न होतोय. व्यासपीठावरती विकास अण्णा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा व्यासपीठावरती पार पडला जातोय. आज संपूर्ण शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. यानंतर जर पाहिलं तर मोरेवाडी गावचे सुपुत्र त्याचबरोबर सातत्याने अनेक क्रीडा स्पर्धेंना ज्यांचं सहकार्य लाभलं जातं. 32 राज्य रहिवासी जरी असले तरी देखील शाहूवाडीवरती ज्यांचं विशेष प्रेम आहे आदरणीय संदीपजी दिघे साहेब यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी विकास पाटील अण्णा यांच्या शुभ हस्ते केला जाईल. माईचे उपदर्शाल त्याचबरोबर प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन संदीपजी दिघे साहेबांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. Thank you.
खरं तर विकास अण्णा पाटील साहेब यांच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. त्यांची स्माईल आज थांबेल असं वाटत नाही. संघ फायनलमध्ये आहे आणि त्या मान्यवरांच्या हस्ते देखील या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचा सन्मान केला जातोय. येस, धावसंख्या एक ने पुढे सरकूयात. 31-3 चेंडू शिल्लक चौथ्या षटकातील. पुढील चेंडू, येस, फटका आहे कितपत ते बघावं लागेल. आणि अंपायरचा इशारा येणं बाकी आहे. 1 मिनिट. येस येस येस, पूर्णपणे गॅपमध्ये चेंडू खेळला गेला. तीनही स्टंप्स दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आणि लेग साईडवर पॉवरफुल फटका, वन बाउन्स, चेंडू सीमारेषेपार फरार होतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकते 35-35. आहे डीजे. धोंडे डीडी यांचा देखील स्वागत सन्मान केला जाईल, कारण की भरपूर बिझी शेड्यूल मधून देखील त्याने देखील आपली उपस्थिती दाखवलेली आहे. अनेक स्पर्धेने ज्यांचा आवाज आपणाला ऐकायला मिळतो. 32 तालुक्यातील आणखीन एक आमचे समालोचक मित्र विकास पाटील अण्णा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दत्तात्रय धोंडे डीडी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर करोली गावचे स्टार व्यक्तिमत्व आदरणीय शंकरजी जाधव साहेब यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. या ठिकाणी दत्तात्रय धोंडे डीडी यांचा स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अनेक स्पर्धेमध्ये ज्याचा आवाज आपणाला ऐकायला मिळतो. 32 टेनिस बॉल क्रिकेटचे समालोचक कौतुक करावं लागेल. ज्या गोलंदाजाने आतापर्यंत ज्या फलंदाजाला जखडून ठेवलंय ना, हे इतकं सुपर आहे. स्टार खेळाडू आहेत, दमदार पॉवरफुल खेळाडू आहेत. त्या खेळाडूंना जखडण्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जातं. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 36. शेवटचा चेंडू, 7 चेंडू शिल्लक. धावसंख्या 36. खऱ्या अर्थाने विकास अण्णा पाटील यांच्या मनात 2 लाडू फुटले असतील. संघ फायनलमध्ये दमदार एंट्री केली. 1 चेंडू 3 धावाची गरज असताना सलग 2 मॅचेस जिंकलेत. 3 आकडा त्यांच्यासाठी लकी आहे की काय, हा फार मोठा प्रश्न आहे. समोर धावसंख्या 36. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा, येस, लॉफ्टेड फटका, पॉवरफुल. ओ माय गॉड, मी व्हॉलीबॉल जर बघत असेल तर त्या पद्धतीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. जर अजून ढकलला असता तर हा षटकार अडला असता, परंतु व्हॉलीबॉल स्टाईलमध्ये क्रिकेट खेळायचा अंदाज, हा षटकार रोखण्याची गरज होती. सेमीफायनलमध्ये येतोय मस्तक पे दस्तक. 6 रन, 42 धावा. आई डीजे. कोणीतरी कोल्लं वाटत, सोनूने सोडलं वाटत. धावसंख्या पुढे सरकूया, 6 ने पुढे सरकूयात. धावसंख्या पोहोचते 42. मागच्या चेंडूवर जर षटकार लागलाय याचा अर्थ असा आहे की राजूची बॅट आता पुढे निघायला हरकत नाहीये. राजूला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे, कारण ज्याच्या बॅटमध्ये तो षटकार आलाय शेवटच्या षटकामध्ये त्याने जास्त चेंडू खेळणं अत्यंत गरजेचं आहे. येस, शिवरुद्र फायटर्स धामोडे विकास मोहिते अर्थात बंडनाने यांचा मालकी हक्क असलेला संघ आहे. समोर असतील राम यमगर सर, क्रांतीभूमी भिळाशी संघमार्ग असलेला संघ आहे. त्यांच्यानंतर असतील संजय भाऊ शेळके अर्थात यांचा मालकी हक्क आणि विकास मोहिते अर्थात बंडनाने यांचा मालकी हक्क संघ आहे. दोन संघ मालकामध्ये होणारी मोठी मॅच, तगडी मॅच. सेकंड सेमीफायनल वाघ आणि सिंहाची लढत असं म्हटलं तरी चालेल. कोण असतील समोर श्री विकास अण्णा पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या विरोधात, कोण असतील ते संघ मालक, राम यमगर असतील की समोर असेल विकास दादा मोहिते अर्थात बंडनाना की संजय शेळके भाऊ, कोण असतील ते संघ मालक. ओ माय गॉड, सुरेख फटका, फिल्डर कॅच आउट. फटका अगदी चांगला होता, गॅप मिळत नाही, फिल्डर त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात बीट केला जात नाही. फलंदाज कॅच आउट होतोय या डीजे मास्टर.
बद्दल तुम्ही क्रांतीभूमी भिडाशी या संघाचा आत्मविश्वास देखील वाढवता. धावसंख्या 42 वर फटका इतका चांगला होता, गॅप नसल्यामुळे त्या फटक्याची थोडीशी व्हॅल्यू कमी होते. सुरेख झेल देखील टिपला गेला डीप कव्हर वर. धावसंख्या स्थिर 42 वर. गोलंदाजी मार्क वर गोलंदाज अनिल अर्थात अँड्रूज या नावाने फेमस असं म्हटलं तरी चालेल. अनिलसाठी एक टोपन नाव आहे, हे नाव उगाच दिलं जात नाही असं म्हटलं तरी चालेल. अवसंख्या स्थिर 42 वर. फुपेरे गावचा हा खेळाडू आहे. स्ट्राईक वर असेल फलंदाज विक्रम मॅन फ्रॉम खिरवडे. खिरवडे गावचा हा खेळाडू. समोर असेल गोलंदाज मॅन फ्रॉम फुपेरे. दुसरा चेंडू. ओ माय गॉड कट कट कट. परंतु फटका पुन्हा एकदा फसला आहे. राजू स्ट्राईक शंभू प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष सन्मान्य विकास घोडे पाटील अप्पा यांचा देखील या ठिकाणी स्वागत सन्मान केला जाईल. संतोष पाटील यांच्या शुभास्ते हा स्वागत सन्मान सोहळा पार पडला जाईल. विकास घोडे पाटील अप्पा शंभू प्रतिष्ठान मुंबईचे उपाध्यक्ष ज्यांच्या माध्यमात अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर शंभू चषक ही 32 आणि शहवाडी तालुक्यातील सर्वात मानाची स्पर्धा सातत्याने प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येते. ते शंभू प्रतिष्ठानचे आयोजन करते आणि अध्यक्ष सन्मान्य विकास घोडे पाटील अप्पा यांचा स्वागत सन्मान केला जातोय. त्यानंतर मान्य नवनाथजी कट्टे साहेबांचा देखील स्वागत सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जाईल. स्वराज्य 32 व्या प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटी मेंबरचं कौतुक करावं लागेल. येणार प्रत्येक पाहुण्यानं आपल्या महाराष्ट्राची शान जो फेटा या ठिकाणी देण्यात येतोय, त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा अभिमान तुतारी वादक यांचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने देखील सांस्कृतिक तुतारी वादक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात, खरंच खूप छान कार्य त्यांच्या माध्यमातून देखील पाहुण्यांचा सन्मान होतोय. आणि आमच्या या स्पर्धेला चार चांद लावण्याचं काम या तुतारी वादक यांच्या माध्यमातून करण्यात येतं. धन्यवाद. धावसंख्या 1 ने पडू सरकते. हेलिकॉप्टर शॉट खेळायचा प्रयत्न, परंतु तो ग्राउंड लगत खेळला जातोय आणि धावसंख्या 1 ने पडू सरकते. धावसंख्या पोहोचते 3. बॅट्समन नेम प्लीज. बॅट्समन नेम त्याचबरोबर संतोषजी कट्टे साहेबांचा सन्मान या ठिकाणी नवनाथ कट्टे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमित संदीप पाटील राजू स्ट्राईक साठी का झुजत होता, राजू स्ट्राईक साठी का पळत होता आणि राजू स्ट्राईक साठी का धडपडत होता त्याचं एक जबरदस्त उदाहरण. पहिल्या दोन चेंडूवर स्ट्राईक पासून लांब राहिला, तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईक एकदम मिळाली गेली, चौथ्या चेंडूवर राजूच्या बॅट मधून खणखणीत षटकार. मी मगाशीच म्हटलं मित्रांनो, राजूने जास्त चेंडू खेळणं गरजेचं आहे, राजूचं टिकणं गरजेचं आहे आणि राजू शेवटच्या चेंडूवर छाप सोडतोय. येस, शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 49 वर. येस, राजू एकटा लढतोय, राजू एकटा झुंज देतोय, राजू एकटा संघर्ष करतोय, राजू हार मानायला तयार नाहीये. येस, अप्रतिम क्रिकेट, दर्जेदार फटकेबाजी आणि राजूच्या बॅट मध्ये येतोय तिसरा षटकार, एक चौकार. धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय राजू. राजू साठी एकदा जोरदार टाळ्या. सेकंड सेमीफायनल मध्ये धडाकेबाज परफॉर्मन्स. पुन्हा एकदा फटका, परंतु बघूयात फिल्डर चेंडू खाली येतोय की. ओ माय गॉड, राजूच्या बॅट मधून दमदार फटका. आमच्या कॉमेंट्री षटकार सलग दुसरा षटकार. धावसंख्या 50 पार करून जातोय. एकदा जोरदार टाळ्या. शिवरुद्र फायटर्स धामवडे या संघासाठी. येस, राजू आता शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकेल का, राजू शेवटच्या चेंडूवर काय करेल. वैयक्तिक 37 नॉट आउट वर खेळतोय आणि चेंडू आहे शिल्लक शेवटचा 55 धावा. येस, आखरी गेंद. काय वाटतंय मित्रांनो, विकास मोहिते पाटील अर्थात भंडाराना यांचा मालकी हक्क संघ, संजयजी शेळके भाऊ यांचा मालकी हक्क असलेला संघ आहे आणि समोर असेल राम यमगर दादा यांचा मालकी हक्क असलेला संघ आहे. शेवटचा चेंडू
राजू हॅट्रिक षटकरांची सातपैकी काय, येस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिल, थोडासा प्रेशर निश्चित स्वरूपात हा निघते गोलंदाज आणि हा येतो फटका एक मिनिट, येस येस येस, एकदा राजू साठी जोरदार टाळ्या। तुतारी वादक यांनी देखील इरादे सांगितलेत, सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय हॅट्रिकची साध्य करतोय राजू साठी, एकदा सर्वांना विनंती करतोय जोरदार टाळ्या। 61 धावा 62 धावांची गरज, धन्यवाद यांच्या वतीने, अर्थात विकासजी मोहिते यांच्या वतीने किती सर 501 रुपये पाऊन किलो मटणाची सोय झालेलीच आहे। ओ माय गॉड, 500 रुपयाचं पारितोषिक, ओव्हर टू प्रवीण सर। थँक्यू। तो त्याचबरोबर शव्वाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय धनाजी पाटील यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल। संदीप पाटील SP यांच्या शुभास या ठिकाणी उपाध्यक्ष धनाजी पाटील यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय। शव्वाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय धनाजी पाटील साहेब यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय। प्रत्येकाला सोबत घेऊन चालणारे शव्वाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय धनाजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी पार पडला जातोय। बासष्ट धावांची गरज, त्याचबरोबर अमोलजी कांबळे साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। संदीप पाटील SP यांच्या शुभ हस्ते, आदरणीय अमोलजी कांबळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान पार पडला जातोय। यानंतर सूरज चोपडे, त्याचबरोबर कृष्ण चोपडे यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पडला जाईल। आणि जसे दुसऱ्या डाबाला होईल सुरुवात, ऐकूयात युवराज माळी सर यांचा आवाज। त्याचबरोबर संजय दादा स्पोर्ट या टीमचे संघ मालक आणि संजय दादा पाटील युवा मंच सर्वे सर्वा आदरणीय संजय दादा पाटील यांचा स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय। संदीप पाटील SP यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संजय दादा पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। आज जर पाहिलं तर अनेक क्रीडा स्पर्धेंना ज्यांचा मोलाचं सहकार्य आणि करुंगली गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व संजय दादा पाटील यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जातोय। माईचे उबदार शाल, त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि प्रेमाचा आपुलकीचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी संजय दादा पाटील यांचा सन्मान केला जाईल। त्याचबरोबर शायनिंग स्पोर्ट करुंगलीचे संघ मालक, करुंगली मराठवाड्याचे संघ मालक विकास कारंडे यांचा देखील स्वागत सन्मान या फाईव्ह स्टार स्पोर्ट करुंगली मराठवाड्याचे संघ मालक विकास कारंडे यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल। फाईव्ह स्टार स्पोर्ट मराठवाडे करुंगलीचे संघ मालक विकास कारंडे ज्यांचा सातत्याने फाईव्ह स्टार स्पोर्ट मराठवाडेसाठी सहकार्य राहिलेलं आहे, ते विकासजी कारंडे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। त्याचबरोबर
त्याचबरोबर या ठिकाणी संदीपजी दिघे यांच्याकडून प्रफुल्लसाठी सेमीफायनलच्या मॅचमध्ये महत्वाची गोलंदाजी राहिली आणि आज आपल्या गावातील एका खेळाडून एका वेगळ्या मोठ्या मंचावरती जी कामगिरी केली आहे त्यासाठी मात्र 500 रुपयाचे कॅश प्राईज आले. ते प्रफुल्ल यांना या ठिकाणी 500 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी व्यासपीठावरती दिलं जाते. आणि यानंतर सुनील पाटील नाना उपाध्यक्ष 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपला देखील स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जाईल. त्याचबरोबर सूरज चोपडे दादा आणि कृष्णा चोपडे यांचा स्वागत सन्मान केला जाईल. कारण की स्वराज्य 32 शिराळा क्रिकेटमध्ये आलेला प्रत्येक पाहुणा हा मला देवा समान आहे. अमोलजी कांबळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न केला जाईल. सुरेश दादा चोपडे यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमोलजी कांबळे आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चेअरन यांच्या वतीने या ठिकाणी हा स्वागत सन्मान सोहळा पार पडला जातोय. त्याचबरोबर कृष्णा चोपडे यांचा देखील सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न केला जाईल. कृष्णाभाऊ चोपडे सातत्याने जर पाहिलं तर सोंडोली गावावरून बिलॉंग करतात आणि शाववाडी क्रिकेटसाठी त्यांचं देखील महत्वाचं योगदान सातत्याने लाभलं जातं. अमोल भाऊ कांबळे यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जाईल. टू द कॉम्बॉक्स आता मॅच लावली सुरुवात. थँक्यू सो मच प्रवीणजी वंडुसकर आणि थँक्यू सो मच प्रवीणजी वंडुसकर सर आणि थँक्यू सो मच किरणजी शिळमकर सर ज्यांचा आवाज आपण प्रथम सत्रामध्ये ऐकत होतात. 62 त्यांचं लक्ष आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. ओ यावेळेस बघा द्विधा मनस्थितीमध्ये होता की काय फलंदाज. त्यानंतर बॅट पुन्हा मागे घेतली. स्पर्श होता होता राहिलाय. सध्या आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. राम उंडाळकर नॉस्टाईकर हेमंत आहे. 4 बॉल झाले. 2 धावा धाव फुलक्यावर आहेत. यावेळेस लेग ब्रेक गोलंदाजी बुलेट शॉट गॅप मधून पाठवलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बॉल सीमा पार चौका. हॅलो चेक. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्मान्य सुनील पाटील नाना यांचा देखील स्वागत. सुरू असतील ही लढाई सुरू असतील हा रणसंग्राम आपण पाहताय. स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 पहिल्या पर्वातील दुसऱ्या सेमीफायनल मध्ये खोलवा टप्प्याचा बॉल. यावेळेस बघा काय घडतंय. बॅट ची स्लाइस आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये विकेट किपरने हा झेल टिपलाय आणि आनंदाला पारावर नाहीये. बिळाशी टीमला फलंदाज बाद होतोय महत्वाचा राम.
वारणेचा वाघ म्हणून ज्यांची ख्याती आहे असे आदरणीय हरीशजी पाटील यांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी वारणेचा वाघ ही उपाधी ज्यांच्या नावा पाठीमागे लावली जाते, नावापुढे लावली जाते, ते आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय हरीश पाटील साहेबांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठावरती होते. स्वराज्य 32 प्रीमियर लीग मध्ये हरीश पाटील साहेबांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज झालाय तो हनुमंत आणि पहिला बॉल डॉट खेळतोय. अजितची धारदार गोलंदाजी आपण आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवर रामला माघारी पाठवलं अगदी स्वस्तामध्ये. एक चौकार त्याच्या बॅटमध्ये नक्कीच आला होता, तद्नंतर मात्र त्याला शांत केलं गेलं आणि पुढचा बॉल डॉट आला. यावेळेस पुन्हा यश लागली क्षेत्ररक्षक आहे, शॉट फॉर मांडला, वन मोर विकेट डाऊन. काय प्लॅनिंग आहे, काय रणनीती आहे, काय एक्झिक्युशन आहे. तीन चेंडू मध्ये दोन मोठे धक्के देत असताना गोलंदाज अजित. दोन विकेट प्राप्त केलेत अगोदर राम, तदनंतर हनुमंत. आता स्ट्रायकिंग एंड ओव्हर आला येतो संतोष. संतोष परेठ मोठी धावसंख्या पार करायची आहे, मोठा पाठलाग करायचा आहे, चांगली फलंदाजी साकारायची आहे. फुल टॉस बॉल टाकलाय, बॅटवेज ओपन करून ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ वरन, एक रन कम्प्लीट. दुसऱ्यांचा कॉल मात्र थांबवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही फलंदाज. चांगलं संयमी क्रिकेट पाहायला मिळतंय, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय, कारण आता विकेटवर टिकून राहणं गरजेचं आहे. कारण इनिशियल स्टेजेसमध्ये दोन विकेट आपल्या संघाचे गमावलेत. इनबिन 10 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 8 वर आहे फक्त आणि दोन विकेट मात्र प्राप्त केलेत. ते शिवरुद्रा फायटर्स टीमने यावेळेस बघा बॅकफुटवरनं पंच केलं बॉलला, पॉईंट आणि कव्हरच्या मधनं काढलंय, अगदी कव्हरला भेदत हा बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावसंख्या. एक चांगला बॅकफुट पंच हेमंतच्या बॅट मधनं आपण पाहिला चौकारासाठी. अशा फटक्यांची आता नितांत आवश्यकता आहे, कारण पॉवर प्लेचं षटक असताना 12 धावा धाव फलक्यावर आहेत. शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेचा, स्लोअर रन बॉल होता मात्र लवकर पिक केलं होतं. जजमेंटही चांगलंय, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न पडलाय अपुरा, बॉल गेलाय त्याच्या डोक्यावरनं फ्लाय होऊन सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवर चौकार, 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 62 रनच्या पाठलाग करत असताना संघाची धावसंख्या क्रांतीभूमी बिळाशी संघाची जाऊन पोहोचली आहे 2:16. पॉवर प्ले संपलाय, फिल्ड रिसेशन खुलाय झाल्यात. आता 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला बाउंड्री रायडर्स पाहून पाहायला मिळतील. ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळत आहेत, डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळेल, डीप स्क्वेअरला एक लॉंग ऑन लॉंग ऑफ. 16 धावा धाव फलकावर, 16 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस मात्र लवकर उचललाय, पिक केलं, पुल केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. वा 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 वा, काय झेल टिपलाय, काय रनिंग कॅच टिपलाय आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावत असताना दूरवरनं निखिलच्या माध्यमातनं हा टिपलाय जेल आणि संपलाय पहिल्याच बॉलवर फलंदाजाचा खेळ. अर्थात संतोष बॅक टू पवेलियन.
यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल जोरकस मारलाय. क्षेत्रक्षक आहे दोघांच्या मधून चेंडू भेदून फाडून आणि चिरून मात्र निघून गेलाय सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. चाळीस करायचे यावेळेस फटका फसलाय. टोटली मिस्टेक स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडत असताना वन बाउन्स कव्हरचा फिल्टर मागे जातोय. तोपर्यंत मिळतील या धावा तब्बल दोन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. आता सुरंग कोण लावणार आहे यासाठी मात्र आता वाट पाहावी लागेल. एका बाजूला गोलंदाज आहेत ते शिवरुद्रा फायटर्स धामवडे संघाचे. ते लावतील या फलंदाजीला सुरंग कि फलंदाज लावतील या गोलंदाजीला सुरंग हे पाहावं लागेल. फ्लॅटेड डिलिव्हरी यावेळेस खोदून काढलाय. काय अटेम्प्ट आहे, काय प्रयत्न पाहायला मिळालाय अजीच्या माध्यमात. तब्बल आपल्या संघासाठी भरपूर धावा वाचवत असताना जबरदस्त एफर्ट. गॅप मधून बॉलला ढकललं होतं खरं बॅट्समनने, तिकडे आपल्याला पाहायला मिळाला तो प्रमोद. मात्र रन मिळाली ती सिंगल आणि अजूनही दोन बॉलचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल यामुळे समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. कॅश ड्रॉप आणि फलंदाज काय करतायत एकमेकांकडे बघत बसतात. दुहेरी धाव नक्कीच पूर्ण करता आली असती मात्र आशा सोडली होती ती हेमंतने. त्याला वाटलं आता झेल टिपला जातोय. मात्र कॅश ड्रॉप झाली ती लॉंग ऑफला. रन मिळाली ती एक. एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली 24 च्या घरात 24 आणि शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील. यावेळेस शफल खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. हाणून पडला तो गोलंदाजाने प्रकाशने. लाईन लेंथ मध्ये अगदी अचूकता त्याची पाहायला मिळाली. शफल होऊनही एकही धाव त्याने खर्च केली नाही शेवटच्या बॉलवर. तीन ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या तीन गडी बाद आपल्याला पाहायला मिळते ती 24 घरामध्ये. 62 रनचं लक्ष या सामन्यामध्ये पार करायचं आहे म्हणजे अजूनही 38 रनची आवश्यकता आहे आणि येणारे बॉल शिल्लक असतील ते 12. मुवमेंटला थर्ड फ्लॅट आत्मध्ये होता ते ओळखलं पाहिलं आणि चांगलं जजमेंट बॉलला इनफील्डच्या वरनं फेकून दिलंय. चार धाव संख्येसाठी मात्र चौकार खेचत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज हेमंत. आता 11 बॉल 34 रनची आवश्यकता आहे. 11 चेंडू 34 धावा. अजून चौकार षटकार मारावे लागतील. यावेळेस ओव्हर पिच बॉल पुढे मारलाय मात्र बॉल गेला तो एक्स्ट्रा कव्हरला आणि इथे कॅश ड्रॉप. फिल्डिंगचा स्टँडर्ड मात्र अगदी खालच्या दर्जाचं पाहायला मिळालंय. नॉकआउटचा हा सामना आहे आणि इथे मात्र तुम्हाला चांगली फिल्डिंग दाखवावी लागेल कारण प्रीमियर लीग म्हटली ना प्रवीण सर किरण सर तर तुम्हाला गोलंदाज विकत घेता येतात ऑप्शन मध्ये, फलंदाज घेता येतात ऑप्शन मध्ये, पण चांगले क्षेत्ररक्षक येत नाही तुम्हाला निर्माण करावे लागतात सरावाच्या जोरावर. दोन धावा आल्यात इक्वेशन मध्ये बदलाव. 10 मध्ये 32 32 from 10. यावेळेस सफल झाले होते. शरीरापासून दुर्बळ ठेवलाय, अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय चेंडू. चाणाक्ष गोलंदाजी, चतुर गोलंदाजी अमोलची. फलंदाजाचा स्टँड ओळखो, त्याचं पदल आलीत ते ओळखून, फुटवर्क ओळखून गोलंदाजी. चांगली रणनीती आखली आहे. 9 मध्ये 32. 3 बॉल मध्ये 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एकूण धाव संख्या 30 घरामध्ये. अजून 32 करायच्यात 9 मध्ये.
यावेळेस स्टेप आउट झाले होते, मनगडाचा वापर केलाय, फ्लिक केलाय, क्षेत्रक्षक आहे बॉलच्या खाली आणि मात्र एक चांगला झेल मात्र टिपत असताना अजित आपल्याला पाहायला मिळाला आणि महत्वाची विकेट अर्थात हेमंत होतोय बाद आणि आता करायच्या 8 मध्ये 32 धावा. प्रयत्न आणि सातत्य या दोन्ही गोष्टीचं जवळ असले ना तर आयुष्यात अशक्य असं काहीच नाहीये. मात्र तो प्रयत्न आणि ते सातत्य असायला हवं तुमच्या कामगिरीमध्ये. 8 बॉल 32 आता प्रेशर बॅट्समॅनवर जास्त आहे. मात्र इथे फुलर लेंथचा बॉल होता, समोर टाकला होता मिस्टामिक स्टोक आणि इथे पकडलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सेकंड अटेम्प्ट मध्ये अमोलने मात्र हा झेल टिपलाय आणि आल्या गणेश अण्णा अगदी गोल्डन डक वर तंबूचा रस्ता दाखवलाय आणि हॅट्रिकच्या मात्र उंबरठ्यावर येऊन ठेवलाय ठेपलाय तो अमोल. इक्वेशन मध्ये बदला, विकेट हॅट्रिक 100 डावावर, अजूनही पहिली विकेट हॅट्रिक प्रवीण सर येणं बाकी आहे या स्वराज्य 32 या प्रीमियर लीग मध्ये आणि ती सुवर्ण कामगिरी अमोल करेल का. समोर आहे तो अनिल, हॅट्रिकचा बॉल. हो यावेळेस चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय आणि पूर्णपणे डॉमिनन्स या ओव्हर मध्ये पाहायला मिळालाय तो अमोलचा आणि किंबहुना शिवरुद्र फायटर्स धामवडे या टीमचा. इक्वेशन मध्ये आपण करतोय बदलाव, धावसंख्या स्थिर येते 30 वर, म्हणजे चौथ्या षटकातील शेवटचे 4 चेंडू जे पाहिले ना एकही धाव खर्च केली नाही, एकदा जोरदार टाळ्या अमोलसाठी झाल्या पाहिजेत. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर दुहेरी धाव, तदनंतर पुढच्या 4 चेंडूवर एकही धाव नाही आणि 2 महत्वाचे मोहरे त्याने टिपलेत. आता 6 चेंडू आणि 32 धावा, पूर्णपणे दबाव आता बॅटिंग करत असताना क्रांतीभूमी बिळाशी टीमच्या फलंदाजांवर आहे, कारण आता पकड मजबूत केली आहे. पंजा कसलाय डॉमिनंट केलं या मॅचला ते शिवरुद्र फायटर्स धामोडे टीमच्या गोलंदाजांनी. भले क्षेत्रक्षकाचा स्टँडर्ड म्हणावा तसा राहिला नाही उच्च दर्जाचा, पण तरी देखील गोलंदाजांनी त्यांच्या कामगिरीवर मात्र पूर्णपणे लक्ष केंद्रित केलंय. असा स्लॉकच्या षटकामध्ये निखिल आलाय तो गोलंदाजी ट्रॅकवर. 6 मध्ये 32 ची आवश्यकता आणि प्रमोद आहे स्टॅकिंग एंडवर. ओ यावेळेस बघा इम्प्रोवाइजेशन स्ट्रोक, शेवटच्या मुवमेंटला बॅटचा चेहरा खोलला आणि अगदी विकेट किपरच्या डोक्यावर चेंडूला काढले लॉन्ग स्टॉप रिजन मध्ये आणि पहिल्या बॉलवर आलाय चौकार. मध्ये 28 धावा, प्रत्येक चेंडू हा सीमारेषा पलीकडे आता जाणं गरजेचं आहे. यावेळेस शफलो खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न हाणून पाडलाय आणि आता पकड मजबूत करतोय या मॅच मध्ये तो शिवरुद्र फायटर्स धामवडे संघ. एक गोष्ट मात्र मी नक्कीच प्रत्येक क्रीडा रसिकांच्या पर्यंत पोहोचू शकतो की या इनिंग मध्ये एकही एक्स्ट्रा धाव शिवरुद्र फायटर्स धामवडे टीमने दिली नाही आतापर्यंत. एकही व्हाइट बॉल नाही, एकही नो बॉल नाहीये. काय गोलंदाजी आहे, अचूक गोलंदाजी. यावेळेस मात्र अपरकट करत असताना बॉलला पाठवले थर्डमॅनला आणि थर्डमॅनला क्लिअर करत इथे मात्र आलाय हा चौकार. शकता म्हणजे आता 3 षटकार मारले तरी अपुरे पडतील. सामन्यामध्ये धामवडे संघ पूर्णपणे शिरकाव करत असताना आणि अजून पकड मजबूत करत असताना
यावेळेस स्टेप आउट झाले होते. एक पाय पुढे घेतला, फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. आणि आता जणू जणू औपचारिकतेमध्ये हा सामना चाललाय की काय, कारण आता इनबिन दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि दोन चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 24 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस खुदून काढला इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरला, मात्र आता जाता जाता धावा वसूल करण्याचा प्रयत्न इथे मात्र बॅट्समनचा आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच प्रमोद आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर काही प्रयत्न केले प्रमोदने. या इनिंगचा विचार केला तर तब्बल 4 चौकार त्याच्या बॅटमधून आले. सुरुवातीला हेमंतने प्रयत्न केला, मात्र ना हनुमंत तग धरू शकला ना संतोष तग धरू शकला. त्यानंतर प्रमोदने चांगली फटकेबाजी केली, गणेशही बाद झाला. खरं तर 62 रनचा लक्ष्याचा पाठला करताना पॉवर प्लेमध्ये कधी कमीत कमी 24-25 धावा येणं गरजेचं होतं. आणि तुमच्या कॅचेसही एवढ्या ड्रॉप झाल्या होत्या, तरी देखील त्याचा फायदा तुम्हाला उचलता आला नाहीये. आणि ते कुठेतरी मात्र धोक्याचं किंवा किंबहुना तोट्याचं ठरलं असं म्हणायला हरकत नाही क्रांतीभूमी बिळाशी टीमसाठी. हा पहिली एक्स्ट्रा मला वाटतं आमचे गुणलेखक आम्हाला सर्जीरावजी पाटील दादा सांगतायत की पहिली एक्स्ट्रा या इनिंग मधली आली व्हाईट बॉलच्या रूपात. म्हणजे किती पद्धतीने कंट्रोल केलंय बॉलिंगला, अगदी नियंत्रित अचूक आणि सटीक टप्प्यावर गोलंदाजी केली गेली आहे. यावेळेस मात्र गॅपमंद बॉलला पाठवत असताना सामना मात्र इथे फिनिश होतोय आणि सामना जिंकलाय तो शिवरुद्रा फायटर्स दामोडे या टीमने. विकासजी मोहित राहतात बंडनाना यांचा मात्र मालकीचा हा संघ आणि प्रवेश करतोय तो मेगा फायनल मध्ये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शिवरुद्रा फायटर्स दामोडे टीमसाठी. मी राजू यांना विनंती करतो आपण व्यासपीठ